नमस्कार, मी दीपाली बोडवे, एमव्हीटीव्हीच्या बातमीपत्रामध्ये तुमचे स्वागत। कोरोनाला आळा घालण्यासाठी मुंबईत अंशतः मिनी लॉकडाऊन। 30 एप्रिल पर्यंत जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व प्रकारची दुकाने, बाजारपेठा, उपहारगृहे, खासगी कार्यालये, मॉल्स पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने रविवारी घेतला। तसेच शनिवारी आणि रविवारी संचारबंदी, रात्री 8 ते सकाळी 7 पर्यंत संचारबंदी, दिवसा जमावबंदी असे विविध निर्बंध लागू करून मिनी लॉकडाऊन सुरू केले। ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज। कोरोनाचा स्फोट होऊन सुद्धा शिवसेनेचे माजी नगरसेवक यांनी मुलीचे लग्न केले थाटात। कोरोनाने कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत हद्दच पार केली आहे। प्रतिदिवशी रुग्णांचा आकडा 1200 पार करत चालला आहे। कोरोनाची साखळी ब्रेक करण्यासाठी कठोर कारवाई व नियम लागू केले आहेत। असे असताना देखील शिवसेनेचे माजी नगरसेवक सुनील वायले यांनी त्यांच्या मुलीचा विवाह सोहळा 1000 वऱ्हाडींच्या उपस्थितीत शनिवारी पार पाडला। ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज। मास्कचा वापर न करणाऱ्या व्यक्तींकडून आतापर्यंत 49 कोटींची दंड वसुली। कोरोनाची साखळी ब्रेक करण्यासाठी अनेक उपाययोजना करून सुद्धा कोरोनाची साखळी ब्रेक न होता ती वाढत चालली आहे। मास्क न घालता फिरणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे। आतापर्यंत 49 कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे। ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज। प्रत्यक्ष वर्ग न भरल्यामुळे विद्यार्थी वर्षभरात अनेक महत्त्वाच्या प्रात्यक्षिकांना मुकले। महाविद्यालये सुरू होण्याची प्रतीक्षा करत वर्ष सरले तरीही प्रत्यक्ष वर्ग न भरल्यामुळे प्रात्यक्षिकांवर अवलंबून असणाऱ्या कला अभ्यासक्रमाचे विद्यार्थी हवालदिल झाले आहेत। शिल्पकला, धातुकाम, वस्त्रकला, वास्तू सजावट इत्यादींचे शिक्षण घेणारे विद्यार्थी वर्षभरात अनेक महत्त्वाच्या प्रात्यक्षिकांना मुकले। खेडोपाडी आपापल्या घरी असलेल्या विद्यार्थ्यांना आवश्यक साहित्यही सहजतेने उपलब्ध होत नसल्यामुळे मिळेल त्या साहित्यांवर समाधान मानून विद्यार्थ्यांना सराव करावा लागत आहे। ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज। गरीब व मध्यवर्गीय लोकांना आर्थिक मदत द्या अशी फडणवीसांची मागणी। अंशतः टाळेबंदीसह अनेक निर्बंध लागू करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला आणि कोरोना प्रतिबंधांच्या उपाययोजनांना संपूर्ण सहकार्य व पाठिंबा देत असल्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी जाहीर केले। याचा फटका गरीब व मध्यवर्गीयांना बसणार असल्याने त्यांना या कठीण परिस्थितीत तग धरता येईल एवढी तरी आर्थिक मदत देणारे पॅकेज राज्य सरकारने द्यावे अशी मागणी फडणवीसांनी केली। ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गर्भवतीच्या मृत्यूंच्या प्रभावात वाढ। कोरोना काळात वेगवेगळ्या कारणांमुळे गर्भवती महिलांच्या मृत्यूच्या प्रमाणात वाढ झाली। तसेच जन्मता अर्भक मृत असल्याचे प्रमाणही जास्त असल्याचे दिसून आले आहे। गर्भवती महिलांचे कोरोना काळातील मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे लॅन्सेट मधील प्रसिद्ध झालेल्या लेखात म्हटले आहे। महाराष्ट्रातही संपूर्ण आरोग्य यंत्रणा कोरोना रुग्ण पचरात गुंतल्यामुळे गर्भवती महिलांचे मृत्यू अधिक झाल्याचे आरोग्य विभागातील ज्येष्ठ डॉक्टरांनी सांगितले। ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज। आजच्या बातमीपत्रात इतकेच। नमस्कार।